मी का म्हणतो, मी आता गेल्या 30 वर्षात राजकारण करतोय. लोक 5 वर्षामध्ये आपले एका पिढीचा उद्धार कोण टाकते हे नेते लोक. या एवढ्या सगळ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकतो. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचार म्हणजे प्रामाणिक एक लीडरशिप तुमच्या इथं आहे तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाटले. आपली रणनीती करून याला चक्रव्यात फसवत असत. आणि मी त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते आणि त्या गावगुंडाला मी बोलवू शकतो आणि वेळाला तर मारूही शकतो, पण तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. हे मी त्या गावगुंड मोदीच्या बद्दल बोललो, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बद्दल नाही बोललो. काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाचाळपणाची हद्दच आज पार करून टाकली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत त्यांनी दाखवली. खरं तर नाना पटोलेंची कर्तृत्वाची उंची किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कर्तृत्वाची उंची किती आहे हे सुद्धा देश जाणतो. जगभरातून त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं जातं आणि अशा वेळेला नाना पटोलेंसारखे वाचाळवीर आपल्या अकलेचे तारे तोडतात आणि काहीतरी चुकीचे उद्गार देशाच्या पंतप्रधानांच्या विषयी उद्गारतात. भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून या विषयाचा आम्ही तीव्र निषेध तर करतोच, पण राज्यभरामध्ये या नाना पटोलेंचे पुतळे जाळण्याचं काम भारतीय जनता युवा मोर्चा करेल आणि महाराष्ट्रभरामध्ये या विषयात FIR दाखल होतील याची सुद्धा काळजी भारतीय जनता युवा मोर्चा घेईल. पण याच माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला प्रश्न सुद्धा विचारायचा आहे की जो न्याय तुम्ही नारायण राणे साहेबांना लावला की त्यांनी जे वाक्य बोललंच नव्हतं, उद्गारलंच नव्हतं, ते वाक्य त्यांच्या तोंडात घालून तुम्ही त्यांना अटक करण्याची मोहीम त्या ठिकाणी चालवली, आता तोच न्याय आपण नाना पटोलेंना लावणार का? तर तुम्ही देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला त्वरित अटक कराल ही आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.